महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मोफत आयुष्यमान कार्ड विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेअंतर्गत एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थी यांनी घ्यावा असे जिल्हा सामान्य रुग्णालय स्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1209 उपचारासाठी प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाख वैद्यकीय संरक्षण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचाराकरिता प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 1.5 लाख पर्यंतचे वितरण, संरक्षण मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रुपये 2.5 लाख पर्यंतचे विमा संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्ष असा बहुमूल्य लाभ आयुष्यमान कार्डधारक यांना होणार आहे. मोफत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी, लाभ घेण्यासाठी व आयुष्यमान कार्ड प्राप्त करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अधिक माहिती देताना डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी प्रतिक्रिया दिली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ज्याला आपण PMJAY म्हणतो, यामध्ये ही 2018 ही योजना चालू झालेली आहे आणि जे कार्ड दिलं जातं त्याला गोल्डन कार्ड आपण म्हणतो. तर याच्यामध्ये जवळपास 1209 गंभीर आजारावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले जातात. आता या योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्याच्यासाठी 2011 जी जनगणना झालेली आहे त्यानुसार सामाजिक आर्थिक व जातीनिहाय निकष ठेवून यांची निवड केली गेलेली आहे. आणि यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 10,69,900 एवढे जण यासाठी पात्र आहेत. त्यापैकी 3,47,000 लोकांनी ह्याचं गोल्डन कार्ड काढून घेतलेलं आहे. आता हे गोल्डन कार्ड कुठं काढलं जातं तर आपल्या गावातील ग्रामपंचायत, आपल्या गावातील जे सेवा केंद्र आहे तिथे, तसंच या योजनेमध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये 23 हॉस्पिटल नोंद झालेले आहेत त्या ठिकाणी हे काढले जातात. 23 हॉस्पिटलमध्ये 13 हॉस्पिटल जे आहेत ते खासगी आहेत आणि 11 हॉस्पिटल जे आहेत ते शासकीय आहेत. तर यासाठी काय जे कागदपत्र लागतात त्यामध्ये 2018-19 या वर्षामध्ये जे लाभार्थी होते त्यांना माननीय प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र मिळालेलं आहे. ते त्याच्यानंतर त्यांचं रेशन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल नंबर, तर एवढे सगळे डॉक्युमेंट घेऊन आपण वॉचर सांगितलेल्या ठिकाणी लाभार्थ्यांनी ई KYC केल्यानंतर ते या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.